NSS के पट पट फेटे आपण लगेच बांधून घ्यायचे आहेत. स्टेजच्या डावे आपण बसलं तरी चालू शकेल. आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेप्रमाणे फेटा म्हणून कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ते स्थानापन्नही झालेले आहेत. प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील म्हणजेच आपले तात्या यांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी सचिन गोरडे पाटील आपल्या सगळ्यांचं, आलेल्या पाहुण्यांचं व येथील सर्व
स्टाफचं व कर्मचाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, गोष्टीचं नाव आहे तात्या. 1920 साली जेव्हा पहिल्यांदा प्लेगची साथ आली त्यावेळेस महाराष्ट्रात एक युवक प्रवरेच्या परिसरामध्ये घराघरामध्ये जाऊन प्लेगच्या साथीबद्दल जनजागृती करत होता. शासकीय यंत्रणा, त्या काळच्या ब्रिटिश शासकीय यंत्रणा प्रवरेच्या परिसरातल्या लोकांपर्यंत पोहोचतील यासाठी काम करत होता. त्या माणसाचं नाव होतं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील. बरोबर 100 वर्षानंतर आजोबाचं पूर्ण राहिलेलं काम त्यांचा नातू पूर्ण करतो असं म्हणतात. बरोबर 100 वर्षानंतर कोविडची साथ आली. 2019 साली सुरू झालेल्या या साथीत जेव्हा राज्यात कुठंही कोविड टेस्टिंगची सुविधा नव्हती त्यावेळेस तात्यांनी प्रवरेच्या परिसरात प्रथमतः कोविड टेस्टिंग सुरू केलं आणि आश्चर्य वाटेल देशात पहिल्यांदा फक्त 6 दिवसात स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू केलं. कोविड वॅक्सिनेशनची सुविधा प्रवरेच्या परिसरात प्रथम आपण आणली. आत्तापर्यंत 20,000 लोकांना कोविड वॅक्सिनेशन देण्यात आलं. 40,000 लोकांच्या कोविड टेस्टिंगची सुविधा करण्यात आली. 7,000 कोविड रुग्णांवर अल्पदरात उपचार करण्यात आले. आणि जेव्हा राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता तेव्हा आपल्याकडे पुढील 2.5 महिने पुरेल इतका ऑक्सिजन होता. इतकंच नाही तर आपण शासकीय रुग्णालय व साईबाबा संस्थांच्या रुग्णालयालाही ऑक्सिजन देण्याची भूमिका तात्यांनी घेतली असं या गोष्टीचं नाव आहे. त्यांचं नाव आहे आपले डॉक्टर राजेंद्र विखे पाटील. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण उभं राहून त्यांना अभिनंदन करूयात. डॉक्टर राजेंद्र विखे पाटील. धन्यवाद. बशीर बद्र. बशीर बद्र हा हिंदीतला मोठा शायर आहे. तो असं म्हणतो, ओ सिरफिरी हवा थी कोविडची, ओ सिरफिरी हवा थी संभलला पडा मुझे, ओ सिरफिरी हवा थी संभलला पडा मुझे, मी आखिरी चिराग था जलला पडा मुझे. तात्यांना व प्रमुख सर्व अतिथींना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात करावी. तेई जात हे जगनाव दे सुख जागु दे हृदयांत माता पिता सर्वस्व तू करुणा असो जन्मांत शाघर आमुचे छाया तुझे डोई वरी विश्वास दे दीना सया दुखा तुझी मन सावरी शक्ति तुझे लाभो अमा कर दे प्रभु अमुचा करे सूर्य एकदा अस्ताला निघाला सगळीकडे अंधार पसरला. त्यावेळेस सगळे प्राणी घाबरले की आता पृथ्वीचं काय होणार. त्यावेळेस दूर क्षितिजा वरची एक पंक्ती किनकिनली. ती म्हणाली, सूर्यदेवा काळजी करू नको, मी तुझं काम करेल, जगाला माझ्या कुवतीप्रमाणे प्रकाश देण्याचं काम करेल. या पंक्तीचं प्रकाश असणाऱ्या दीप प्रज्वलनानं व प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील, सौ सुवर्णताई विखे पाटील, कुलगुरू डॉक्टर व्ही एम मगरे सर, चिरंजीव ध्रुव विखे पाटील, विश्वासराव आहेर पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विश्वस्त सौ मोनिका सावंतई यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. त्यांच्याबरोबर प्रवरा मेडिकल ट्रस्टचे माजी विश्वस्त डॉक्टर एन एस मस्के पाटील व विद्यमान विश्वस्त एम एम पुलाटे साहेब हेही उपस्थित आहेत.
धन्यवाद धन्यवाद सर। यानंतर प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर व्ही एन मगरे सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं स्वागतपर प्रास्ताविक करावं। डॉक्टर व्ही एन मगरे सर, नमस्कार। आजच्या ह्या जन्मोत्सव सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री पुलाटे साहेब, आजच्या सोहळ्यासाठी अगत्यानं उपस्थित असणारे आणि ज्यांनी ह्या संपूर्ण उपक्रमाची उभारणी पाहिलेले त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असे डॉक्टर अण्णासाहेब असे डॉक्टर म्हस्के ज्यांच्या हस्ते उत्सव मूर्तींचा सत्कार व्हायचा आहे, ते विख्यात अभिनेते मकरंदजी अणासपुरे। आजच्या ह्या कार्यक्रमासाठी अगत्यानं उपस्थित असणारे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त श्री कल्याणरावजी पाटील, ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सत्कारमूर्तीचे सर्व आप्तस्वकीय नातेवाईक, विशेषतः त्यांची मुलं बाळं मनीषाताई ध्रुवजी आणि त्यांच्यावरती निर्व्याजपणानं प्रेम करणारे त्यांचे सर्व सखे सोबती आणि त्यांच्या जीवनाच्या जीवनसाथी सौसुवर्णाताई, सत्कारमूर्तीवरती उदंड प्रेम करणारे प्रवरा मेडिकल ट्रस्ट तसं प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठात काम करणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी, तसंच त्यांच्यावरती उदंड प्रेम करणारे संस्थेतली या महाविद्यालयातली आणि विद्यापीठातले सर्व विद्यार्थी आणि समाजाच्या विविध घटकातून आज हा सभागृह भरून ओसंडून वाहतो आहे ते सर्व समाजातले सन्माननीय नागरिक आणि ज्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलेले आहोत असे ह्या प्रवर अभिमत विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर राजेंद्रजी विखे पाटील। देह वाचावा कारणी हे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील ह्या थोर विभूतीनं आणि दस्तरखुद्द डॉक्टर राजेंद्र विखे पाटलांच्या प्रीताश्रींनी लिहिलेलं हे आत्मवृत्त। आत्मवृत्ताचा समारोप करताना ते स्वतःच्या जडणघडणीबद्दल विनम्रपूर्वक लिहित असताना ते असं म्हणतात, मी समाजात रमणारा माणूस म्हणून माझ्या जीवनातील यश अपयश सुख आणि दुःख व्यथा आणि वेदना ह्या सर्व व्यक्तिगत कधीही मांडल्या नाहीत, ह्या माझ्या व्यथा वेदना सुख आणि दुःख हे जणू समाजाचंच सुख आणि दुःख आणि व्यथा आणि वेदना आहेत असं मी नेहमी मानत राहिलो आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करत राहिलो आणि त्यामुळे माझं हे जे चरित्र आहे हे माझं व्यक्तिगत आत्मचरित्र नाही तर हे समाजाचंच एक आत्मचरित्र आहे। समारोप ह्या आत्मवृत्ताचा समारोप करताना ते पुढं असं लिहितात, माझ्या मुलांनी काय करावं आणि काय करू नये हे मी त्यांना काही सांगणार नाही, तशी मोकळीक मी त्यांना देऊन ठेवलेली आहे, परंतु त्यांनी एक गोष्ट मात्र निश्चितपणानं करावी ती म्हणजे माझे वडील विठ्ठल तावजी विखे पाटील यांनी घालून दिलेला सामाजिक जाणिवेचा व पुरोगामी विचारांचा वसा तितक्याच तन्मयतेनं पुढे चालवा अशी मी किमान अपेक्षा करतो। समाजातील विशेषतः दलित पीडित वंचित शोषित दुर्बल आणि गरीब घटकांसाठी
काम करणारी माणसं ही समाजाप्रती संवेदनशील असावी लागतात आणि व्यक्तिगत जीवनात जिद्दीही असावं लागतात. केवळ माणूस संवेदनशील असून चालत नाही, तो जिद्दी जर नसेल तर धडाडीनं त्याला काही काम करता येत नाही. समाजाबद्दल वाटणारी ही कळवळ आणि तळमळ ही बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी असं राहून जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून समाजाप्रती ज्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रेम वाटतं, समाजाचं उन्नयन व्हावं असं वाटतं, ते करण्यासाठी अशा लोकांच्या डोक्यामध्ये कल्पना असतात आणि त्या कल्पनांना आविष्कार देण्यासाठी त्या माणसाकडे जिद्द असावी लागते आणि निर्भीडपणानं आपली भूमिका मांडण्याची ताकद असावी लागते. अशीच माणसं इतकं भव्य दिव्य काम करू शकतात. आणि ही असे माणसं ज्यावेळेला काम करतात त्यावेळेला सर्वात असूनही नाही आणि सर्व जे घडतं ते त्यांच्यामुळे घडतं हे केवळ त्या माणसाच्या अंगी असणाऱ्या विरक्तपणा या गुणामुळे शक्य होऊ शकतं. अन्यथा स्वतःचा विचार करत असताना एवढी मोठी सामाजिक कामं उभी करता येऊ शकत नाही. अशी जी माणसं असतात ती व्यक्तिगत जीवनामध्ये किती बदल घडून आणतात याबद्दल वादविवाद चर्चा होऊ शकते, परंतु अशी माणसं सामाजिक व्यवस्था मात्र निश्चितपणानं बदलून आणतात आणि व्यक्तिगत हेव्या दाव्यांना आणि राग लोभांना त्यांच्या ठाई काही किंमत असत नाही. अशा पद्धतीची माणसं, अशा गुणाची जी माणसं असतात तीच माणसं इतके मोठी मोठी कामं करू शकतात. प्रवरेमध्ये जे काही घडलं ते अशा माणसांच्या विचारांचं आणि आगळेवेगळेपणाचं हे प्रतीक आहे. 7 मार्च 1961 रोजी जन्माला आलेल्या आपल्या धाकट्या मुलाचं मुलाच्या अंगी अशा प्रकारचे समाजहितदक्ष आणि कर्तव्यगार माणसाच्या ठाई असावे लागणारे संवेदनशीलता, विरक्तपणा, दडाडी आणि माणुसकीसारखे गुण पाळण्यातच दिसले असावेत म्हणून त्यांच्या मात्यापित्यांनी त्यांचं नाव राजेंद्र ठेवलं असावं. राजाराम राजा राजाहून राजा इति राजेंद्रम, जो राजांच्याही राजा म्हणून शोभून दिसावा तो म्हणजे राजेंद्र. आणि त्याच्या अंगी विरक्तीपासून ते समाजाच्या बद्दल कळवळ आणि तळमळ असणारे जे गुण आहे ते बालपणी दिसले असल्यामुळे मातापित्यांनी त्यांचं नाव जे आहे ते राजेंद्र ठेवलं असावं. जे नाव मात्यापुत्यांनी ठेवलं ते नाव मात्र सार्थकी लावण्याचं काम राजेंद्रजींनी केलेलं आहे जे आपण सर्वजण इथे पाहता. तसं जर नसतं तर आपण सर्वांनी उभे राहून त्यांच्या कामाला, त्यांनी केलेल्या कामाला आपण ही अशी दाद दिली नसती जी उत्स्फूर्तपणाची. आणि म्हणून मात्यापुत्यांचंही याच्यामध्ये कौतुक आहे. लहानपणी आपल्या मुलांचे गुण हेरणं आणि त्याच्या नावाच्या मध्ये त्याच्या मोठेपणाची अपेक्षा करणं सर्वांच्याच बाबतीत असं घडतं असं नाही, पण समाजातल्या काही दुर्मिळ माणसांच्या बाबतीमध्ये असं घडतं. त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे राजेंद्रजी. व्याधी आणि पीडेनं तळमळणाऱ्या पोटच्या गोळ्याला पाहून एका कवीनं, कदाचित ही घटना त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा घडलेली असू शकते, त्या कवीनं 2 ओळींच्यामध्ये आपली एक व्यथा मांडलेली आहे. आणि ती व्यथा अशी आहे, पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा, कुणा गरीबाचा तळमळे बिचारा. ज्याचं मूल आजारी असल्यानं वेदनेनं व्याकुळ होत असणारं मुलगं खाटेवरती पडलेलं आहे आणि गरीब बापाच्या हातामध्ये मात्र त्याची तळमळ पाहण्याच्या पलीकडे आणखीन काही नाही. हे चित्र, हे दृश्य दिसल्यानंतर समाजातला माणूस व्यथित होणार नाही, पण यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करा, आपण काहीतरी केलं पाहिजे. व्यथित होणं वेगळं आणि प्रत्यक्ष कार्यप्रवण होऊन काहीतरी करून दाखवणं हे वेगळी गोष्ट. आणि म्हणून अशा असंख्य दुःखितांच्या पीडामुक्तीचा वसा मेडिकल ट्रस्टचा कारभार हाती घेऊन डॉक्टर विखे राजेंद्रजी विखे पाटील हा वसा घेऊन आणि आपलं काम करत आहेत. ग्रामीण भागातील जनतेला कुठल्याही व्याधीवरचा अत्याधुनिक उपचार मिळाले पाहिजेत
हे त्यांच्या वडिलांचं स्वप्न राजेंद्रजी अहर्निशपणानं करत आहे. आणि हे सर्व करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि त्यांच्याकडून हे काम करून घेणं. काल परवाचा एक प्रसंग आहे आपल्या सर्वांना केवळ माहिती असावा नाही, पण माणसं मोठी कशी असतात. संस्थेसाठी कुठलंही काम करावं करायला लागलं तरीसुद्धा त्याची तमा न बाळगणारे, एखाद्या टेम्पोतून सामान उतरून घेण्याचं काम तसं हलकं काम कुठल्याही संस्था चालकाच्या दृष्टीनं फार त्याला महत्त्व देण्याची अशी गोष्ट नाही. परंतु जे सामान आमच्याकडे येत आहे ते सामान हे जनकल्याणासाठी वापरलं जाणार आहे, आणि म्हणून ते नेटकेपणानं उतरवून घेणं ही माझी जबाबदारी आहे. ज्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मी हे सामान उतरवून घेतो त्यांना कदाचित त्यातलं महात्म्य, जी काही सामान साधन सामग्री आलेली आहे त्याचे महात्म्य कदाचित कळणार नाही. तेव्हा उतरवत असताना त्याला काही त्याची रचना जी टेम्पोत केलेली आहे किंवा त्या वॅगनमध्ये केलेली आहे ती कदाचित काही विशिष्ट हेतू मनामध्ये ठेवून केलेली असू शकते, आणि म्हणून ते उतरवत असताना कुठल्या दिशेनं त्याची आपण नियान करावी आणि व्यवस्थितपणानं ठेवावं हे आपल्या देखरेखीकडली पाहणारा मी नाहीतरी गेली जवळजवळ 40-50 वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करतो. थोड्या लहान मोठ्या माणसांच्या बरोबर काम करण्याचा योग आला, परंतु अशा पद्धतीचं संस्थेचं काम जे अन्यथा नगण्य वाटावं पण ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे आणि ते माझ्या देखरेखीखाली झालं पाहिजे अशा पद्धतीचा विचार करून आणि संस्थेला पुढे नेणारी माणसं मी फार क्वचित प्रसंगी पाहिली, त्यापैकी हे राजेंद्रजी आहे. बरं, हे सर्व करून ते थांबले नाहीत आणि ही वेळ अगदी सकाळी भल्या सकाळी येऊन आणि हे सर्व काम करणं, ज्या सहकाऱ्यांच्या मदतीनं हे काम झालेलं होतं ते व्यवस्थितपणानं पार पडल्यानंतर ह्या माणसांच्या पोटाची काळजी वाहणं आणि ते देखील आपल्या देखरेखीखाली पाहणं ही जी गोष्ट आहे ती अतिशय दुर्मिळ. म्हणजे त्या दिवशी ते आम्हाला चहा पाण्याला घेऊन गेले आणि चहा पाण्याला घेऊन गेलं आज खरं म्हणजे कुठाही मोठ्या माणसांच्या बरोबर चहा पाण्याला आमच्यासारखी माणसं जाऊन बसणं हा काही तसा फार मोठा प्रसंग नाही, परंतु अशा ठिकाणी ते चहा पाण्याला घेऊन गेले की जिथे ज्या लोकांनी 15-20 माणसं ज्यांनी आपल्या खांद्यावरती ते ओझं वाहून नेलं त्यांच्या कामाचं चीज झालं पाहिजे आणि आपली शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडली पाहिजे. म्हणून आपल्या बरोबरीने त्याही माणसांना बरोबर नेणं आणि आमच्या त्यांच्या नाश्ता पाण्याची सोय पाहणं आणि हे इतकंच नव्हे तिथून इथपर्यंत न उठणं जोपर्यंत ह्या सर्व मंडळीचं खाऊन पिऊन झालेलं असा निरोप येत नाही तोपर्यंत. आणि म्हणून अशी माणसं जी आहेत ती सर्व माणसं ही जीवाभिवाची माणसं जोडत जातात आणि ही जीवामावांची माणसं जोडल्यामुळे त्यांचं काम जे आहे ते लिलया हे काम केलं जातं अशा पद्धतीची असतं. संस्थेमध्ये काम करणाऱ्या शेवटच्या घटकापासून ते अगदी वरच्या दर्जावरती काम करणाऱ्या माणसांच्या पर्यंत इतक्या असतेनं त्यांच्याकडे पाहणं आणि त्यांना आपल्या कामाशी जोडून घेणं, काम करवून घेणं नाही कामाशी जोडून घेणं हा दुर्मिळ गुण अशा ह्या मोठ्या माणसांच्या हाती अंगी असतो आणि त्यामुळे ही माणसं मोठी होत असतात. मागच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी असं घोषित केलेलं होतं की ह्या प्रवरा आरोग्य विद्यापीठाच्या वतीनं आणि PMT ह्या न्यासाच्या वतीनं ह्याच प्रवरानगरीमध्ये आम्ही एका आयुर्वेदिक महाविद्यालयाची आणि रुग्णालयाची आम्ही स्थापना करणार आहोत. हे आयुर्वेदिक रुग्णालय आणि महाविद्यालय ह्या आगामी वर्षाला आपल्याला सुरू झालेलं असताना दिसेल. माणसं बोलतात तसं ते करतातच याची खात्री नसते, पण जी माणसं बोलतात आणि तसं करूनही दाखवतात अशातले आपले राजेंद्रजी विखे पाटील आपल्याला हे प्रत्यक्ष पाहायला मिळेल.
या इथे ज्ञानार ज्ञानदानाच्या शिवाय संशोधनाला देखील इथे प्रगती मिळाली वाव मिळाला पाहिजे म्हणून रिसर्च फाउंडेशनची स्थापना त्यांनी केलेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आज ज्या पद्धतीनं आपण हा सर्व पसारा आणि आपलं स्वप्न साकार झालेलं पाहतो तसं ह्या दोन गोष्टींच्या बाबतीत देखील भरीव काम झालेलं आपल्या दृष्टिपथामध्ये येईल. मानवतेची सेवा म्हणजे नेमकेपणानं काय असतं त्याची समज आणि उमज राजेंद्रजींनी उभारलेल्या प्रचंड कामातून येऊ शकते हे पाहत असताना आपल्याला शक्यता आहे. मदर तेरेसांची आठवण होईल, कदाचित बाबा आमट्यांची सुद्धा आठवण होऊ शकेल. कोविडसाठी केलेलं काम, ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी केलेलं काम आणि असं हे सेवाभावी काम केल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनामध्ये मूर्तिमंत सेवेचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून आधुनिक काळातले जे संत म्हणता येतील त्या मदर तेरेसा आणि बाबा आमटे हे आपल्यासमोर उभे राहू शकतील. खरं म्हणजे मदर तेरेसा आणि बाबा आमटे हे आई वडिलांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. पण आपला समाज असा आहे की तो भावाच्या प्रेमाला देखील एक वेगळ्या पद्धतीचं नाव देऊ इच्छितो. या महाराष्ट्राला तात्या म्हणून जी तीन नावं परिचित आहेत त्याचा उल्लेख निवेदकानं सचिनजीनं फार चांगल्या पद्धतीनं केला आहे. मला जो भावला तो उल्लेख जो आहे त्यापैकी तीन जे आहेत तात्या त्यापैकी स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील तात्या म्हणत असत, सेनापती बापटांना तात्या म्हणत असत आणि कवी मौनाच्या कुसुमाग्रजांना देखील तात्या म्हणत असत. आणि ही सर्व माणसं जी आहे ही भावाचं भाऊ कसा असावा त्याचं हे द्योतक असावं. आई वडील कसे असावेत मदर तेरेसा आणि बाबा आमट्यांच्या सारखे, पण भाऊ कसा असावा तो यांच्या कवी मनाचा असावा, सेनापती बापटांचा सारखा तो कणखर असावा आणि तात्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सारखा तो जिद्दीही असावा आणि धाडसी असावा. अशी ही तीन माणसं. आणि ह्या सर्वांच्याकडे आपण जर एकंदरीत राहणीमान त्यांचं पाहिलं तर सर्वसामान्य माणसांच्यासारखे राहणारी माणसं, पण एखाद्या हिरोला साजेसं असं काम करावं हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं. तात्यांनाही तुम्ही आता पाहिलं तर तुम्हाला हा माणूस हिरो आहे असं काही वाटणार नाही. आणि म्हणून या सकळ समाजाची अशी भावना आपला भाऊ कसा असावा तो छोटा सर्वसाधारणपणे छोट्या भावंडाला तात्या म्हणण्याचा प्रघात आहे. पण त्या छोट्या भावंडांना सुद्धा भावाला साजेशी कामगिरी केली तरच भावंड तात्या म्हणतात, नाही तर त्याला नावानं ओळखतात असं तात्यांच्या बाबतीत घडलेलं. तेव्हा असे हे संवेदनाशील करुणेनं पोतप्रत भरलेले धाडसी प्रेमळ आणि दृढनिश्चय तात्या आपल्या 61व्या वर्षामध्ये प्रार्थनापण करत आहे. आणि हे शुभेच्छा देणं वगैरे फार गुळगुळीत शब्द झाला. खरं म्हणजे आपण 61मध्ये पदार्पण केल्यानंतर आम्हा सर्वच भावंडांना इतका आनंद झालेला आहे की तेवढ्यासाठी हा आनंद 16 आपण साजरा करावा. आणि म्हणून आम्ही हे सर्वजण एकत्र आलेले आहोत आमच्या ह्या तात्यांच्या ह्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं. तेव्हा मी ह्या जमलेल्या समस्त बंधू भगिनी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यक्तिशः मी तात्या आपल्याला आपल्या 61व्या वाढदिवसाच्या निमित्त आपण चिरावयू व्हावात अशा पद्धतीची मी अपेक्षा करतो. शुभेच्छा देणं वगैरे ही फार गोष्ट वेगळी आहे, पण आपलं काम आणि त्या रूपानं आपण चिरंजीव व्हावात अशी मी अपेक्षा आणि सदिच्छा बाळगतो. आणि आपल्या सर्वांची रजा घेतो, पण रजा घेण्यापूर्वी त्यांच्या कामाला साजेसाच पाहुणा आज आपल्याला मिळाले. मकरंदजी अणास्पुरे नाव आपल्याला सर्वांना पाहिल्यानं प्रत्यक्ष त्यांना तुम्ही आज इथे प्रत्यक्ष पाहत असाल, पण सिनेमा आणि नाटकातून त्यांना आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिलेलं असू शकेल.
हा असा एक नट आहे की ह्या नटानं लिलया माणसांना रडवावं आणि लिलया हसवावं. ही किमया नटश्रेष्ठ असणाऱ्या माणसांनाच येऊ शकते, अदरवाईज ते जे करतात त्यात कृत्रिमपणाचा आव असतो. इथे स्वाभाविकच ते नटाकडे आलेली गोष्ट आहे, हे त्यांच्या स्वभावातच आहे. तात्यांसारखेच ते मराठवाड्यातल्या एका ग्रामीण भागातून येतात. सकाळी मी चर्चा करत असताना त्यांच्याबरोबर मला एक साधारणपणे हे कळत नव्हतं की बीडकीन आणि बीड जणू काही एकच आहे असं मला वाटत होतं. बीडचं कीन कधी लागलं असा माझ्या पुढे प्रश्न होता, पण कुठेतरी वाचलेलं होतं की बीडकीन नावाचं तसं मोठं गाव आहे पण तालुका नाही. आणि म्हणून अशा एका खेड मराठवाड्यासारख्या एका खेडे वजा मोठ्या गावातून ते येतात. त्यांनी त्यांची कला साधना असंच मी म्हणेन, शिक्षण म्हणणं हे काही बरोबर होणार नाही, ही मराठवाडा विद्यापीठामध्ये केलेली आहे. आणि कलेच्या साधना करत असताना त्यांनी पदवीधर झाले. आणि ज्याला आपण नशीब आजमावण्यासाठी म्हणून ते मुंबईला गेले. योगा कसा मी त्यांना सकाळी विचारलं की आपण अमक्या मुंबईतल्या अमक्या वस्तीमध्ये कधी राहत होतात का, ते म्हणाले मी हो राहत होतो. आणि त्यावेळेला झालं असं होतं की मी कीर्ती महाविद्यालयाचा प्राचार्य होतो, ज्या वस्तीमध्ये ते राहत होते त्या वस्तीमध्ये माझी एक विद्यार्थिनी काही एका वेगळ्या कारणानं तिला काही समस्या आल्या होत्या आणि म्हणून मी तिच्या आईवडिलांना पाहायला गेलो होतो. आणि आमचं सर्व बोलणं झाल्यानंतर त्या मुलीनं असं मला सांगितलं की सर आमच्या हे समोर जे दिसतं ना ते मकरंजी अनासपुरे राहतात. हा त्यांचा उमेदीचा काळ होता. झालं असं की मला त्यावेळेला त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होती, पण ते म्हणाले नाही आत्ताच ते कामासाठी बाहेर गेले. साधारणपणे 90-90 दशकामध्ये जी भेट व्हायची होती ती भेट होऊ शकली नाही. पण नियतीच्या मनामध्ये काय असतं बघा, तात्यांच्यामुळे मकरंदजींची भेट प्रत्यक्ष आज झाली. आणि मी जे म्हणालो की साधारणपणाने ज्या मातीतून माणसं येतात त्या मातीचं ऋण फेडण्यासाठी मग ते तात्या असू देत किंवा मकरंजी असू देत, मराठवाडा तसा हा दुष्काळग्रस्त भाग. मध्यंतरीच्या काळामध्ये दुष्काळ आणि शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या याच्यामुळे सर्वच माणसं तुमच्या माझ्यासारखी माणसं व्यथित होतात, पण त्यांच्यासाठी आपण काही करावं असं काही उमजत नाही. बऱ्याच वेळेला करावं असं वाटतं पण आपण त्या इच्छा मनातच विरून जातात. परंतु कलेच्या क्षेत्रात काम करत असताना मकरंदजींना असं वाटलं नाही, आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आपल्याला त्याच्यामुळे नाव आणि गाव आहे, समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, आणि ह्या गोष्टींचा वापर देखील समाजाच्या हितासाठी करता येऊ शकतो. आणि म्हणून नाना पाटेकर आणि त्यांनी एक नाम नावाची संस्था सुरू केली. त्याच्यातून जे कामं करतात आणि मला असं वाटतं त्याच पद्धतीची कामं ह्या प्रवराच्या नगरीमध्ये आपण उभी केलेली आहेत. कामाचं स्वरूप वेगळं असेल पण ध्येय आणि हे सर्व वेगळ्या पद्धतीचं असतं. आत्महत्यांना रोखण्यापासून ते धरणातून गाळ काढून आणि ती जी पोयट्याची जमीन आहे ती पुन्हा शेतकऱ्यांना देऊन आणि त्याच्यातून पुन्हा आणखी निर्मिती करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सर्व महाराष्ट्रभर ते हे काम करतात. आपल्या नगर जिल्ह्यातही त्यांनी निमगाव जाळीच्या शिकारी झाडं लावण्याचं काम केलेलं आहे. प्रेरणा एकच, असा माणूस तात्यांच्या सत्काराला मिळणं हा योगायोग नावाची गोष्टवरती तितकासा विश्वास नाही. इंग्रजीमध्ये त्याला कोइन्सिडन्स म्हणतात, पण हॅपनस्टन्स नावाची एक गोष्ट अशी योजना करावी लागते तेव्हा अशी ही दोन माणसं एकत्र येऊ शकतात. अशी ही दोन माणसं ज्यांच्या हस्ते तात्यांचा सत्कार व्हायचा आहे ते मकरंजी अनासपुरे हे आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. तेव्हा मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांचंही मी स्वागत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुलगुरू डॉक्टर व्ही एम मगरे सरांबद्दल मी इतकंच सांगेन की एका साखर कामगाराचं पोरग प्रवरेतच फक्त कुलगुरू होऊ शकतं. डॉक्टर मगरे सर एका साखर कामगारांचे चिरंजीव होते. त्यांनी पुणे
मुंबई विद्यापीठाचे, ते कीर्ती कॉलेजचे प्राचार्य होते, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते, कीर्ती कॉलेजचे प्राचार्य होते, SNDT महाविद्यालय SNDT युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरू होते. अशा मगरे सरांसाठी आपण एक बार टाळ्या वाजवूयात. यानंतर 7 च्या आत घरात या चित्रपटातील ढाले पाटलाचं पोरग विखे पाटलांच्या सत्काराला येतं. आपण मुख्य सत्कार समारंभाकडे जाणार आहोत. मी आपल्या परंपरेप्रमाणे सिने अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक श्री मकरंद अनासपुरे यांचा सन्मान कुलगुरू डॉक्टर मगरे सर यांनी करावा अशी विनंती मी त्यांना करतो. शाल स्मृतिचिन्ह साईबाबाची मूर्ती व पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचे देह वेचावया कारणी या आत्मचरित्राची प्रत असे या सत्काराचे स्वरूप आहे. माझा मराठीचा झेंडा भाळी पंढरीची माती का पुसशी विठ्ठला कैसा झेंडा घेऊ हाती. धन्यवाद सर. यानंतर या सोहळ्याचे अध्यक्ष व प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त श्री MM पुलाटे साहेब यांचाही सन्मान कुलगुरू डॉक्टर मगरे सर यांनी करावा अशी विनंती मी त्यांना करतो. काही माणसांचा संस्थांच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असतो. असेच प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी काम केलं पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासमवेत ज्यांना काम करण्याची संधी मिळाली असे आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर NS मस्के सर यांचाही सन्मान निवृत्त व्हाईस एअर मार्शल डॉक्टर राजवीर भलवार यांनी करावा अशी विनंती मी त्यांना करतो. NS मस्के सर. शाल रोपट आणि स्मृतिचिन्ह असं या सत्काराचं स्वरूप आहे. तात्यांच्या यशामध्ये ज्यांचा अगदी 50% नाही तर 100% वाटा आहे अशा आपल्या प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विश्वस्त व आपल्या आधारस्तंभ सौ सुवर्णताई विखे पाटील यांचा सन्मान डॉक्टर सुजाता सावंत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विश्वस्त सौ प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विश्वस्त सौ मोनिकाताई स्वप्नील सावंत यांचाही सन्मान डॉक्टर सुजाता सावंत यांनी करावा अशी विनंती मी त्यांना करतो. प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त कल्याणराव आहेर पाटील यांचा सन्मान डॉक्टर रवींद्र मणिगर सर
यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. चिरंजीव ध्रुव विखे पाटील यांचा सत्कार प्राध्यापक के व्ही सोमसुंदरम सर यांनी करावा अशी विनंती मी त्यांना करतो. यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर व्ही एन मगरे सर यांचा सन्मान डॉक्टर राकेश सिन्हा सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. माणसं घडवणं आणि सांभाळणं ही जगातली सगळ्यात अवघड प्रक्रिया आहे. त्यात समाजातील अत्यंत दुर्लक्षित घटक असलेल्या दिव्यांग लोकांचं पुनर्वसन करायचं ही तर त्याहून अवघड गोष्ट. मात्र पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये 24 दिव्यांगांना नोकरी देत त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं. त्याच्याही पुढे जाऊन डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी परदेशाच्या धर्तीवर आपल्या रुग्णालयात श्रीमती सिंधुताई विखे पाटील स्पायनल कॉर्ड इंजुरी रिहॅबिलिटेशन सेंटरची स्थापना केली. यातून आता उपचार घेऊन सक्षम झालेल्या श्री अजित भास्कर यांची युरोपातील हॉस्पिटलच्या धर्तीवर आपल्याकडे रिहॅब कोच म्हणून नेमणूक करत त्यांनाही आधार दिला आहे. शांततेतही कार्य करता येतं अशाच अजित भास्कर यांचा सत्कार अभिनेते श्री मकरंद अनासपुरे व डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी करावा अशी मी विनंती त्यांना करतो. मंजिले उन्हीं को मिले जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, होशों से उड़ान होती है. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. कोविड महामारीच्या काळात आपल्या परिवारातली काही सदस्यांचं दुःखद निधन झालं, त्यांचे संसार उघड्यावर आले, पण अशा महिलांसाठीही प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि तात्या खंबीरपणे उभे आहेत. त्यातल्या काही महिलांना नोकरी देण्याचाही निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पण आज अशा महिलांना आपण शिलाई मशीन तात्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं देत त्यांना पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मी श्रीमती कल्पना दीपक जडगुले, श्रीमती सुनीता शिवाजी परबत, श्रीमती विमल सुनीला भुसाळ, श्रीमती हिराबाई दत्तात्रय पठारे, श्रीमती लता थोरात, श्री रतनबाई पगारे, श्री सविता शंकर निर्मळ, श्रीमती शोभा राजेंद्र तांबे, श्रीमती रेणुका सोमनाथ सोनवणे व श्रीमती नंदिनी नामदेव कोरले यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आपण प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या शिलाई मशीनचा स्वीकार करावा व यानंतर आपले शिलाई मशीन आपल्या घरपोच केले जातील.
आभाळ फाटलं म्हणून कोणी घाबरायचं नसतं. त्यांच्याही ज्यांच्या आयुष्यात संकट आली अशा हजारो लोकांच्या बरोबर प्रवारा मेडिकल ट्रस्ट व प्रवारा परिवार नेहमीच उभा असतो. त्यातलाच हा एक उपक्रम. हॅलो, धन्यवाद. ताईंना सगळ्यांना विनंती आहे की आपण व्याज कार्यक्रमानंतर परत एकदा भेटूयात. कार्यक्रमात व्यत्यय नको, आपल्यास विनंती आहे. प्लीज यानंतर संयोजन समितीच्या वतीनं 2 मिनिटाची ध्वनी चलचित्र फिल्म अर्थात डॉक्युमेंटरी तयार केली आहे. आपण ती डॉक्युमेंटरी बघून मग तात्यांच्या सत्काराकडे जाणार आहोत. संकट जेव्हा अधिक गडद होतात तेव्हा झाडांनी मुळांच्या साह्यानं मातीशी अधिक घट्ट जोडून घ्यायचं असतं. हा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी घालून दिलेला वसा आणि आपण कायम आपल्या माणसांबरोबर उभं असलं पाहिजे यासाठी थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली हा पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार घेऊन डॉक्टर राजेंद्र विखे पाटील आजही आपली वाटचाल अविरतपणे करताना दिसतात. शहरात संस्था काढणं सहज शक्य असतानाही केवळ जेथे सुविधा नाहीत तेथे काम करायचं हा आजोबा आणि वडिलांचा वारसा आजही डॉक्टर राजेंद्र विखे पाटील जोपासत आहेत. प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाचं त्यांचं कार्य अखंडपणे सुरू आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी 10 लाख नागरिकांना ग्रामीण भागात अल्पदरात आधुनिक आरोग्य सुविधा देण्यासाठी झटणारा हा आरोग्य दूत. अकोले तालुक्यातील दुर्गम भागात आदिवासी बांधवांना मोटार बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देण्यासह त्यांच्या सुखदुःखात एकरूप होत डॉक्टर अब्दुल कलाम यांचं पुरा मॉडेल राबविणारं नेतृत्व म्हणजे डॉक्टर राजेंद्र विखे पाटील होय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेली 20 वर्ष सिनेट सदस्य म्हणून विविध पदांवर काम करताना ग्रामीण भागातील महाविद्यालयं ही विद्यापीठाचे मुख्य घटक असली पाहिजेत यासाठी त्यांनी कायम आवाज उठवत आग्रह धरला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठानं 23 परदेशीय विद्यापीठांशी करार करून जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी नगर जिल्ह्यातील 7000 विद्यार्थ्यांना डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिली. कोरोना महामारीच्या संकट काळात देशात सर्वप्रथम स्वतंत्रपणे कोविड रुग्णालय फक्त 6 दिवसात उभारत आज अखेर 5000 कोविड रुग्णांना मोफत आरोग्य उपचार देणाऱ्या या आरोग्य महर्षीस संयोजन समितीचा मानाचा मुजरा. आओ दुआ करो, आओ दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत. ये एक चिराग काफी है, कई अंधेरों पे भारी है, कई अंधेरों पे भारी है. मी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांना विनंती करतो, आपण प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील, चेअरमन व कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांच्या अभिष्टचिंतन निमित्तानं सत्कार करावा. We just
जसे अंकुरते मनी कल्पना येते धन्यवाद सर धन्यवाद सर। बुजुर्गों का आशीर्वाद जहाँ कहा होता है, बुजुर्गों का आशीर्वाद जहाँ कहा होता है, ठंडक वहाँ भी होती है, सूखे पेड़ का छाया जहाँ होता है। प्रवरा मेडिकल ट्रस्ट से माजी विश्वस्त डॉक्टर NS मस्के सर यांना विनंती करतो की आम्हास मार्गदर्शन करावं, वित्ताने आपण आशीर्वाद द्यावेत। डॉक्टर NS मस्के सर। आज या वाढदिवसाच्या निमित्ताने मुद्दाम उपस्थित झालेलो आहे। संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासून मी या संस्थेची प्रगती पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे, आणि साहेबांच्याबरोबर मी जरा खासदार साहेबांच्याबरोबर काम केलेलं आहे सुरुवातीच्या काळापासून, त्याचा मोठा मला अभिमान आहे। सुरुवातीला जेव्हा एक हॉस्पिटल सुरू झालं, प्रवरा हॉस्पिटल, 300-bed हॉस्पिटल, येथील सन्माननीय डॉक्टर दिवस ही संस्था अधिक बळकट करण्यासाठी, या संस्थेचं नाव जगाच्या पाठीवर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यांच्या या वाटचालीला मी आणि आपण सर्व
शुभेच्छा देऊया, त्यांचं अभ्यस्त चिंतन करूया, त्यांच्या कार्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेले बहुसंख्य जे काही प्रेम करणारे आपण जाणताच आहात की त्यांच्यावर ही जी काही मोठी जबाबदारी पडलेली आहे ती ते किती यशासांगपणे पार पाडतायत, आपल्या सर्वांना बरोबर घेऊन ते काम करतायत. मध्यंतरीच्या काळामध्ये जो काही एक साथ आली कोरोनाची, त्याच्यावर मात करण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये देशाच्या आव्हानाला साथ देऊन त्यांनी एक फार मोठ्या प्रकारचं धाडस या ठिकाणी केलं आणि जे काही मृत्यूचा जो दर होता तो अतिशय अल्प करून आणि या ठिकाणी येणारे जे काही आहेत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे पालक असतील, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी असतील, त्या सर्वांना याच्यातून एक प्रकारचं दिलासा दिला. हे एक फार मोठं काम त्यांनी या काळात केलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण कार्याची मी आपल्याला जाणीव करून द्यावी असातला काही भाग नाही आहे. ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुणे विद्यापीठाचे, आता सरस्वतीबाई फुले विद्यापीठाचे अनेक वर्ष सिनेट मेंबर, गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्याबद्दल कितीही बोलावं तरी ते फार थोडंच आहे. त्या या संपूर्ण परिसराला ते नवीन आहेत असं काही नाही आहे. त्यांच्या कामाबद्दल मी आपल्याला सांगावं हे पण नाही आहे. कारण एकच आहे की या परिसरामध्ये माझंही सुद्धा जवळ 50-60 वर्षापासून त्यांच्याबरोबर, त्यांच्या कुटुंबियांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आहे. त्यामुळे आणि आपणही सर्व ते या परिसराचं त्यांचं हे संपूर्ण कार्य जाणतात, मी या निमित्ताने त्यांना त्यांचं या पुढचं दीर्घायुष्य आरोग्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. चिरा चिरा घडावा कळस कीर्तीचा चढवावा, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन व आपल्या आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील साहेब यांना विनंती करतो आपण आपल्या सत्काराला उत्तर द्यावं. आपले तात्या आज बरोबर आज ज्यांच्या हस्ते माझा सन्मान झाला ते प्रसिद्ध सिनेअभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक श्री मकरंजी अनासपुरे, प्रवर मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त वाचा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पोलाटे साहेब, माझी विश्वस्त व आम्ही बरेच वर्ष एकत्र काम केलेले डॉक्टर मस्के, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मगरे सर, ट्रस्टचे विश्वस्त व माझ्या पत्नी सुवर्णाताई विखे, श्री मुनिका सावंत इनामदार, श्री कल्याणजी आयर पाटील, श्री ध्रुव पाटील, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व प्रवरा परिसरातले आपण सर्व माझे बंधू आणि भगिनीनो व पत्रकार मित्रांनो, आज आपण फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आपला जास्त वेळ न घेता मी फक्त काही गोष्टींचा इथं उल्लेख करू शकतो की आपण सर्व ह्या गोष्टीला साक्ष आहात की हे सर्व ज्यावेळी सगळं उभं राहिलं त्यावेळी खासदार साहेब व पद्मश्री उभं केलं आणि मग ते गेल्यानंतर आपण पुढे काय कर आपल्याला हे पुढं संस्था पुढं न्यायची आहे आपल्याला पण आपण आणि ह्या संस्थेच्या एका छताखाली अशा विविध संस्था उभ्या राहाव्या पण आपण मागच्या वर्षी आपण आयुर्वेदिक कॉलेजला सुरुवात केली, त्याचं बांधकाम आता ह्या वर्षी सुरुवात होत आहे. तसंच आपण खासदार साहेबांची इच्छा होती की एक रिसर्च फाउंडेशन व्हावं की ज्या ठिकाणी
आंतरराष्ट्रीय रिसर्च ह्या संस्थेमध्ये व्हावं म्हणून आपण त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय रिसर्च फाउंडेशन सुरू केलेलं आहे. आणि ते करत असताना आपण जवळजवळ 32 विद्यापीठ जे परदेशातले आहेत त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे. त्यात सर्वात मोठं नाव म्हणजे की आपण सर्वांना माहीत आहे की ह्या जगामध्ये जे नोबेल प्राईज दिलं जातं त्यामधलं मेडिसिनचं नोबेल प्राईज हे कार्नेगी युनिव्हर्सिटी स्वीडन देतं आणि त्या विद्यापीठाला आपण करार केलेला आहे ही सर्वात मोठी अभिनंदन गोष्ट आपल्यासाठी. आणि यातच या हे करत असताना याच्यातनं बराच रोजगारसुद्धा आपल्याला निर्माण होतो. आणि हे रिसर्च करत असताना आपलं संस्थेचं नाव कुठं मोठ्या ठिकाणी जावं म्हणून आपण हे सर्व काम सुरू केलेलं आहे. आपण हे सर्व करत असताना या ठिकाणी बऱ्याच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं. आपण विविध सुखसुविधा आपण इथं सुरुवात द्यायला सुरुवात केलेली आहे. व ह्या निमित्तानं ह्या कार्यक्रमाच्या जाऊन एक मी घोषणा इथं करू शकतो की सर्वात मोठं इंटेन्सिव्ह केअर युनिट महाराष्ट्रातलं आपण उभं करणार आहोत. आज आपण पाहतो की आय सी यूमध्ये किती अडचण निर्माण होती, पेशंटला व्हेंटिलेटर नसते, आय सी यू नसतं. पण आम्ही जसं मागच्या वाढदिवसाला आम्ही निर्णय घेतला की आयुर्वेदिक कॉलेज सुरू करायचं, तसंच ह्या वाढदिवसाला आपण हा निर्णय घेतो की आपण महाराष्ट्रातलं सर्वात मोठं इंटेन्सिव्ह केअर युनिट सुरू करत आहोत की ज्यामुळे ह्यामध्ये इथं कोणी येणाऱ्या पेशंटला व्हेंटिलेटरची सुविधा मिळणार नाही असं काही होणार नाही. कोणी असो किती वयस असू पण त्या सर्वांना आपण ही सुविधा देणार आहोत. हे सर्व करत असताना दोन गोष्टीचा मी इथं उल्लेख करू शकतो की एक आपण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करत आहोत आणि ह्याच वर्षी आपण जे डायग्नोसिससाठी जे मोठं उपकरण असतं ज्याला पेट स्कॅन आहे ते पण पेट स्कॅन आपण लवकर ह्या संस्थेत उभं करणार आहोत. ह्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. बाकी ज्यांनी सगळ्यांनी उल्लेख केला भाषणामध्ये जसं कोविडचं आपण सुरू केलं, कोविड हॉस्पिटल ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी प्रार्थना एकच केली होती की कोणी रुग्ण येऊ नये म्हणून. पण जसे जसे हॉस्पिटलमध्ये पेशंट यायला लागले, बाहेरचे पेशंट आणि विशेषतः म्हणजे ह्या हॉस्पिटलात जे काही कर्मचारी आहेत, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, क्लास 4 वर असतील, आपण मागच्या वर्षी त्यांचा आपण सत्कार केला. पण एक नक्की सांगू इच्छितो आपल्याला सर की ह्या संस्थेमध्ये जी कोणी व्यक्ती आहे, जे डॉक्टर असेल, नर्स असेल आणि जे क्लास 4 वर्कला असतील कर्मचारी, सगळ्यांनी ही संस्था आपली आहे आणि हा पेशंट आलेला हा इथून व्यवस्थित घरी गेला पाहिजे. दिवसरात्र काम करून ह्या लोकांनी खरंच ह्या कोविड सेंटरला खूप मनापासून काम केलं. मी त्या सर्वांचे मी आभार मानतो पुन्हा एकदा. आणि आज अशी परिस्थिती आहे की आज आपल्या कोविड सेंटरला एकच पेशंट आहे. म्हणजे रोज आपलं पेशंट आपल्याकडे पेशंट असायचे हे केवळ ह्या सगळ्या हे समोर जे आपल्यासमोर जे आमचे जे डॉक्टर मंडळी जे बसलेले आहेत हे सर्वांचं जे योगदान आहे दिवस रात्र काम करणे, कुठल्या गोष्टीचा विचार न करता, कुठल्या गोष्टीचा अडचणीचा विचार न करता अहोरात्र काम करत राहिले त्याचं हे सगळं फळ आहे. आपण जे सगळं पाहतात की कुणी पेशंट असू, गरीब असू, श्रीमंत असू, त्याला 30 ट्रीटमेंट दिली जाते. इथे काही आपल्यासमोर आमच्यासमोर काही सिनियर मंडळी इथे बसले आहेत, ते कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत, कडू सर, कडू साहेब, त्यांना माहिती आहे तेही ॲडमिट होते. आणि हे सर्व करत असताना एका व्यक्तीचं नाव मी जर घेतलं नाही तर ते मला थोडंसं मनाला खटकेल. ते म्हणजे आमचे डॉक्टर राहुल कुंकलोट. तो माणूस होता आजारी असताना त्यांनी सर्व हॉस्पिटलचं कोविड हॉस्पिटलचं डे अँड नाईट खूप सेवा केली त्यांनी, म्हणून मी त्यांचे आभार मानतो सर्वांच्या वतीने. आणि त्यांनी स्टेजवर येऊन मी मकरंद अनासपुरे सरांना एक विनंती करतो की त्यांनी आपण त्यांचा सत्कार करावा म्हणून. राहुल कुंकुलोल आपण कृपया स्टेजवर यावे. सर आपण आम्ही जर यांचा सत्कार केला नाही तर ते कुठंतरी जे अर्धवट काम राहिल्यासारखं लसं म्हणून आपण
शेवटी एकच सांगेल की हे सगळं काम करत असताना आम्हाला खूप मोलाचं सहकार्य झालं. ते म्हणजे आमचे मोठे बंधू आमदार राधाकृष्ण विखे पाटील आज अधिवेशन चालू असल्यामुळे येऊ शकले नाही, आणि डॉक्टर सुजय विखे या दोघांचा जर नामोल्लेख केला नाही ते योग्य होणार नाही. कायम अडचणी काळात ते कायम आमच्या पाठीशी उभे राहिलेत आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आपण सर्व इथं उपस्थित राहिलात, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मकरंजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा आम्ही 6 दिवसात तात्यांनी कोविडचं हॉस्पिटल उभं केलं, त्याच्या उद्घाटन समारंभात खूप सारे प्रेसची लोकं आली होती, आणि त्यावेळेस तात्यांनी त्या बाईटमध्ये सांगितलं होतं की माझी फक्त एकच इच्छा आहे की हे हॉस्पिटल चालू नये, लोकं आपलं दुकान चालावं यासाठी काय काय करतात, असा हा लोकांची काळजी घेणाऱ्या माणसासाठी आपण परत एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. यानंतर 2007 साली पुणे फेस्टिवलमध्ये माझी आणि मकरंजींची गाठ झाली आणि मी त्यांना विचारलं. ते प्रॅक्टिसला आलेले होते कार्यक्रमासाठी. मी त्यांना म्हणालो, साहेब मी पत्रकार होतो, मी त्यांना म्हणालो सर एक विनोद सांगा. त्यावेळी ते म्हणाले, आईले हे भारी आहे की गायक आला तर गाऊन दाखवा, तबलावादक आला तर तबला वाजून दाखवा. सर माझी विनंती आहे की आपण आम्हास मार्गदर्शन करावं. श्री मकरंद अनासपुरे. राम राम. प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर राजेंद्रजी विखे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आज मंचावर उपस्थित असलेले माननीय पुलाटे सर, डॉक्टर मगरे सर, मस्के सर, मोनिकाताई ध्रुव विखे पाटील, माननीय श्री कल्याणराव जी आहेर पाटील, मंचावरील इतर सर्व मान्यवर, आणि आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे ते डॉक्टर राजेंद्रजी विखे पाटील, त्यांच्या सौभाग्यवती सुवर्णाताई यांना सगळ्यात आधी मी मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो अशा सदिच्छा माझ्या वतीनं सगळ्यात आधी देतो. कारण अशी माणसं समाजात असणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. तोपर्यंत समाजाचं टिकणं हे अस्तित्वात राहील यावर माझा विश्वास आहे. आत्ता सकाळपासून मी आज तात्यांशी बोलतो आहे. मी पण तात्या म्हणलं तर चालेल ना, नाही तर तुम्ही म्हणाल काय आगाऊ पाहुणा आला आणि तुम्ही खेड्यातलाच माणूस असल्यामुळं पहिलं म्हणलं. सकाळपासून तात्यांशी बोलतो आहे, बघतो आहे. मी आल्या आल्या एक छोटीशी फिल्म बघितली. पद्मश्रींबद्दल आम्हा सर्वांना खूप आदर आणि अभिमान यासाठी आहे. त्यांच्याविषयी मला एक तात्पर्य कथा सांगायला आवडेल. एका गावामध्ये पाऊस पडत नव्हता, दुष्काळ होता, आणि लोकांनी विचार केला की आपण सगळे मिळून गावाबाहेरच्या डोंगरावर जाऊ, प्रार्थना करू देवाची, आणि त्याला प्रार्थनेतून विनंती करू की बाबा पाऊस पाड आमच्याकडे. दुसऱ्या दिवशी सगळा गाव निघाला. त्यामध्ये एक छोटासा मुलगा होता, त्याच्या हातात छत्री होती. गावातला ज्येष्ठ माणूस म्हणाला, अरे आपण प्रार्थना करायला चाललोय पाऊस पाडावा म्हणून, तू छत्री घेऊन कसा काय चाललाय, पाऊस नाही आपल्याकडे. तर तो मुलगा म्हणाला, मी प्रार्थना केली की पाऊस पडेल. पद्मश्रींबद्दल मला असं वाटतं, कधीतरी एक छोटंसं बीज त्यांनी रोवलं त्या काळामध्ये, आणि आज त्याचा वटवृक्ष, त्याखाली किती पांथस्थ, किती पिढ्या येऊन गेल्या, किती जणांनी त्याची फळं चाखली, किती जणं चाखतायत, किती जणं चाखणार आहेत, ही दीर्घ परंपरा असते.
त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी इतका समृद्ध वारसा नुसता जपलाच नाही आहे, तो वाढवण्याचं ते काम करत आहेत, ही माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल मी तुम्हा समस्त कुटुंबियांचे सगळ्यात आधी अभिनंदन करतो. शेक्सपियर जसं म्हणतो की आपण जग हे एक नाटक आहे, रंगमंच आहे, आणि आपण सगळी पात्र आहोत. फक्त शेक्सपियरसारखा नाटककार पात्रांची वाक्य लिहितो. या जगाच्या रंगमंचाचा जो डायरेक्टर आहे, ज्याला आपण देव असं संबोधतो, तो सगळ्यांना पाठवतो खरं, पण तो काही डायलॉग्स लिहून देत नाही. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ते पात्र साकारायचं असतं, तुम्हीच ठरवायचं असतं काय व्हायचं काय नाही व्हायचं. मला नेहमी असं वाटतं, विचार हा माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. प्रत्येक टिळा लावलेला माणूस हा धार्मिक असतो यावर माझा विश्वास नाही, त्याबद्दल मला माफ करा. कोपऱ्यात भेटलो तो मारा, पण विचार हा घडवतो किंवा बिघडवतो. म्हणजे एका गावात एक दिवस दोन कार्यक्रम ठरले, एक कीर्तनाचा होता आणि एक लावणीचा होता. दोन मित्र, एक टिळ्यावाला एक बिनटिळ्यावाला. टिळ्यावाला म्हणला चल देवळात जाऊ, आज चांगलं कीर्तन आहे. बिनटिळ्यावाला म्हणलं नकोय, म्हणलं लावणीचा कार्यक्रम आहे, आपल्याकडे नेहमी थोडीच येतो, म्हणला पाहू आपण तिकडं. दोघांमध्ये आधी चर्चा झाली, नंतर वाद झाला. मग टिळ्यावाला कीर्तनाला गेला, बिनटिळ्यावाला लावणीला गेला. विचार कशी गंमत करतो पहा. मंदिरात बसलेल्या टिळ्यावाल्याला हळूहळू कीर्तनकार आउट फोकस दिसायला लागला, आणि त्याला वाटलं कोणची लावणी चालू असेल गड्या, आता कायच बाई नाचत असेल. आता समोर बुवा बोलतायत आणि त्याचं लक्ष नाही, त्याचं लक्ष वेधलंय त्या लावणीने. आणि जो लावणीला बसलाय त्याला थोड्या वेळाने बाई आउट फोकस झाली, आणि त्याला वाटलं काय आपण लाईफ असं बरबाद करायला लागलो, जायला बेकार ना द्या काय महाराज सांगत असतील. ह्या ह्या म्हणला. तर विचार माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. जी माणसं चांगला विचार करतात त्यांच्याकडनं खूप मोठी कृतिशीलता होते. 7 दिवसात कोविड हॉस्पिटल उभं करणं, आणि मला असं वाटतं की भारतातलं हे एकमेव कोविड सेंटर असेल जिथे कुठलाही वादविवाद घडलेला नाही. म्हणजे आम्ही काही ऐकलं नाही ऑक्सिजन कमी आहे किंवा रेमडेसिवीर नाही आहे वगैरे असले काही भानगडी आम्ही ऐकल्या नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तात्या, मला तुमच्याविषयी अभिमान यासाठी वाटला की तुम्ही सगळं श्रेय डॉक्टर राहुलला दिलं, आणि हीच महत्त्वाची गोष्ट असते. कारण माणसं राजकीय क्षेत्रात असतात त्यावेळी आम्ही श्रेयवादाच्या लढाया बघतो, आणि त्या बघून मग आम्हाला विनोद सुचतो ना. आम्ही आपले विनोदी नटबो, आम्ही त्या गमती जमती बघतो. छोट्या छोट्या गोष्टींसाठी श्रेय लाटणारी मंडळी असतात. पण आपण श्रेय देणं ह्यातला जो आनंद आहे तो आज तुम्ही ज्या पद्धतीने इथे मिळवला तो मला फार स्पृहणीय, महत्त्वाचा आहे, आणि ते माझ्या कायम लक्षात राहील. तात्यांशी बोलताना तात्या म्हणाले जुन्या काळामध्ये इथे एक डोंगर होता, डोंगरावर काही सेंदूर लावलेले दगड होते. आपण खूप श्रद्धाळू मंडळी आहेत तशी. मग त्यांना कोणीतरी सांगितलं त्याला पायऱ्या केल्या की मग ते त्यातली चांगली एनर्जी ही सगळी ह्या संस्थेला मिळेल, आणि त्यांनी ते केलं. संस्कृती आणि परंपरा ही फार श्रद्धेय डोळसपणे पाळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे तात्या, आणि ही तुम्ही करताय त्याबद्दलही तुमचं अभिनंदन. कारण संस्कृती आणि परंपरा आपण जर जपली नाही, आज सकाळी पण तात्या आले त्यावेळी सगळ्या गावकऱ्यांनाच भेटून पहिला सोहळा तिथंच केला त्यांनी, म्हणजे खरा वाढदिवस तिकडंच केला, आपल्याला भेटायला आले तुम्ही करा वेगळा. पण मला ती महत्त्वाची गोष्ट वाटते, संस्कृती आणि परंपरा जपणं ही फार अलीकडच्या काळात तशी दुर्मिळ गोष्ट होत चालली. इंग्रजी ही काय आपली मातृभाषा नाही आहे, पण इंग्रजी अलीकडे भाषेच्या ऐवजी फॅशन होत चालली आहे, ती असणं महत्त्वाची असं ते वाटू लागलेलं आहे. पण आपली संस्कृती आणि परंपरा आपण जपणं हे आपलं महत्त्वाचं आद्य कर्तव्य आहे, नाही तर काय होईल. एका गावामध्ये एक समाजसेवक होता, तो लोकांची खूप कामं करायचा. एक दिवस गावात मोठा कार्यक्रम ठरला आणि सगळे म्हणले अण्णा तुम्ही आज अध्यक्ष व्हा कार्यक्रमाचे. अण्णा म्हणले मला कशाला. नाही नाही म्हणले तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत, तुम्ही व्हा म्हणले अध्यक्ष. बरं म्हणले. प
पण कपडे चांगले घाला गड्या. ते म्हणले कपड्यात काय आहे? नाही म्हणले अध्यक्षाचे कपडे चांगले पाहिजे. तुम्ही कसं धोतर, तीन गुंडीचा शर्ट, गांधी टोपी, गामछा बेकार दिसतं. म्हणले फॅशनचा चांगला कपडे घाला. अण्णा म्हणले ठीक आहे. ते बाजारात गेले, त्यांनी शर्ट पॅन्ट विकत आणला. घरी आणून बघितलं, शर्ट पॅन्ट घालून तर पॅन्ट थोडी लांब झाली होती. मग बायको चुलीवर स्वयंपाक करत होती. बायकोला म्हणले मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे, मी अध्यक्ष आहे. म्हणले ती पॅन्ट थोडी लांब झाली, जरा आपरी करून टीप मारा म्हणत्या. बायको चुलीवर स्वयंपाक करत होती. म्हणले आम्ही कुठं कुठं बघायचं? जा तुमच्या आईला सांगा, दिवसभर काय काम असतं त्यांना मला बोलण्याशिवाय. सारखे टोमणे मारीत बसतात, त्यांना सांगा. बरं म्हणले. आईकडे गेले, म्हणले आई का संध्याकाळी कार्यक्रम आहे. आई म्हणली बाबा म्हातारी खबर पुरर तुला, आता बायको करून दिली लेख आहे, जा त्यांना सांग. म्हणले मला देवदेव करू देतो का नाही यावयात तरी. बरं म्हणले. लेख इकडे गेले. लेख म्हणली आमचा रीतीवाला नवऱ्यावर डान्स आहे संध्याकाळी पापा. आणि ती तालमीला गेले. हे कंटाळे कपडे अलमारीत टाकले, गेले गावात काम करायला. तासाभराने बायकोचं स्वयंपाक पाणी उरकलं, निवांत बसली. तिला आठवलं बाय आज नवऱ्याचा कार्यक्रम आहे. तिने अलमारी उघडली, पॅन्ट काढली, विधभर कापली, टीप मारून ठेवून दिली. शेजाऱ्यांकडे गप्पा मारायला गेली. अर्ध्या घंट्याने म्हातारी आली. बाया म्हणली ह्याला आई कवर पुरायच्या, आता तिने काढली, वितीपेक्षा जास्त कापली, टीप मारून ठेवून दिली. संध्याकाळी कार्यक्रमा अगोदर लेख आली. म्हणली पप्पांचं असंच गडबडीचं. आणि तिने विधभर कापली, टीप मारून ठेवून दिली. संध्याकाळी बरमुडा घालून उभे होते कार्यक्रमाला. तर आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. तात्या तुम्ही सर्व मंडळींनी हे केलं हे महत्त्वाचं आहे. तुमचं मला स्लोगन खूप आवडले, थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली. आणि मला वाटतं जग जिंकण्याचं हे साधन असू शकतं. आपण जगामध्ये काय चाललं आहे त्याचं ज्ञान घेऊया, पण आपल्या पद्धतीनं, आपल्या माणसांना रुचेल रुजेल अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये ते रुजवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही सर्व मंडळी डॉक्टरी क्षेत्रात इतकं काम करणारी आहात आणि मला वाटतं ही पुण्यवान मंडळी असतात, कारण इतके पेशंट्स असतात, त्यांना तुम्ही इतक्या पद्धतीनं दिलासा देता. आणि तुमच्याकडे देव म्हणून बघण्याची जास्त वृत्ती पेशंट लोकांची असते. डॉक्टर आयडा स्कडरसारख्या बाईने परदेशातनं येऊन आपल्याकडे जे काम केलं महत्त्वाचं मोलाचं हे आपल्याला विसरता येणार नाही. खूप डॉक्टर आहेत, डॉक्टर प्रकाश आमटे आहेत, डॉक्टर बाबा आमटे आहेत, आपल्याकडची खूप ऋषितुल्य मंडळी. आणि देव पण असा मिश्किल आहे की त्यांनी लौकिक जगामध्येच अलौकिकत्वाचे धागे गुंफून टाकलेले आहेत. ते कसे शोधायचे हा आपला प्रश्न आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं रिअल हिरोंना फॉलो करण्यापेक्षा जे रिअल हिरो आहेत त्यांना आपण फॉलो करणं जास्त गरजेचं आहे. आणि ते रिअल हिरो शोधणं ही आजच्या काळाची गरज आहे. आपण सर्वांनी मिळून ते शोधले पाहिजे. शेवटी काय असतं, आपण परीस शोधणं, त्या परीसाची गोष्ट लहानपणी ऐकलेली आहे. एका माणसाला परीस शोधायचा होता म्हणून तो समुद्र किनाऱ्यावर लोखंडाचा तुकडा घेऊन गेला, दिवसभर खड्यांना लावत बसला, एका टोकावरनं दुसऱ्या टोकापर्यंत खूप धावत पळत परिश्रम केले. आणि संध्याकाळी मावळतीला जेव्हा तो दुसऱ्या टोकावर पोहोचला तेव्हा त्याने हातातल्या लोखंडाच्या तुकड्याकडे बघितलं तेव्हा तो सोन्याचा झाला होता. त्या सगळ्या गडबडीमध्ये त्याचा परीस शोधायचा राहून गेला होता. पण आपण सगळ्यांनी मात्र निस्सिमपणे आपला परीस शोधणं आणि त्याला जपणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज तात्यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे पण केलेले आहेत, जे प्रॉमिसेस केलेले आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि मला असं वाटतं की अखंडपणे हा पद्मश्रींपासून चालत आलेला हा दृष्टिकोनाचा जो त्याला आपण काय म्हणतो विजनरी असणं, ही विजनरी असणं ही त्या त्या प्रांताची गोष्ट आहे. आज तुमच्याकडे 150 खेडी जर तुम्हाला तुम्ही त्यांच्यासाठी आरोग्यासाठी काम करत असाल तर ते इतकं मोठं आणि पुण्याचं काम आहे. आणि मला महत्त्वाचं वाटतं की कोविडमध्ये तुम्ही 3,500 पेशंट विनामूल्य तपासले. एकीकडे आम्ही बातम्यांमध्ये बघत होतो की बऱ्याच डॉक्टर मंडळींनी लूट केलेली, बऱ्याच हॉस्पिटल्सनी लूट केलेली, पण तुम्ही 3,500 रुग्णांना मोफत ज्यावेळी करता त्यावेळी
ते सगळं मला असं वाटतं की परमेश्वर नावाची गोष्ट आहे की नाही याबद्दल ह्या वादात मला पडायचं नाही, पुनर्जन्म आहे की नाही या वादात मला पडायचं नाही, पण मी आपला विनोदी कलाकार आहे, माझी अल्पमती आहे, मी असा विचार करतो की समजा असलाच पुनर्जन्म तर कसा असेल बा, म्हणजे एखाद्या माणसाने लबाडीने 1000 एकर जमीन जर लाटली असेल तर त्याचा पुढचा जन्म काय असेल, तर मला असं वाटतं बैल असेल, नांगर 1000 एकर. एखाद्या माणसाने चोरून लाटून समजा मोठा महाल उभा केला असेल तर त्याचा जन्म कुठला असेल, कुत्र्याचा असेल, तो दररोज भुंकून त्या महालासमोर सांगत असेल माझा आहे माझा आहे, आणि वॉचमन हाडे हे कुत्र खाय येतं काय माहीत दररोज. पण समंजसपणे बघणं ह्या गोष्टीकडे की मी जन्मलो, आपण प्रत्येक जण एक दिवस जाणार ह्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, आपण जाणार ह्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला की आपल्याला समंजसपणे वागण्याचं. मी एक गोष्ट नेहमी सांगतो माझ्या भाषणामध्ये एकनाथ महाराजांची आहे आणि ती खूप महत्त्वाची मला वाटते, मी वारंवार सांगतो पण ती फार महत्त्वाची आहे. असं एकनाथ महाराजांकडे एक दिवस एक माणूस आला आणि म्हणला महाराज दोनच प्रश्न विचारायचे, एक म्हणला तुम्ही एवढे महाराज आहेत तर सांगा माझं भविष्य काय, आणि दुसरा प्रश्न असा आहे की लोकांनी तुम्हाला त्रास दिला एवढा तरी पण तुम्ही कसं काय म्हणजे त्यांना काही शिव्या घालीत नाहीत काही नाहीत. तर एकनाथ महाराज म्हणले तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुझं आयुष्य यानंतर 8 दिवस राहिलेले, 8 दिवस राहिले म्हणले की त्यांनी हात जोडले निघूनच गेला तो, पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय ऐकलं नाही, 8 दिवसच जगायचं म्हणला, घाबरून गेला भेदरून गेला. 8 दिवस झाले, 9व्या दिवशी तो जागा झाला, त्यावेळी त्याच्या लक्षात आला आपण जिवंत आहे, तो म्हणला ही महाराजाची कृपा आहे. महार तुरे पिढे घेऊन महाराजांकडे आला, महाराज तुमच्यामुळं वाचलो तो अशीच कृपा दृष्टी ठेवा. महाराज म्हणले 8 दिवस काय केलंस, काही नाही म्हणला खूप परेशानीत होतो, सगळ्यांशी मी चांगलं वागायला लागलो म्हणला, बायकोला मारलं नाही मी, पोरग कोणत्या वर्गात आहे ते माहीत झालं, बारकं पोरग 4थीत आहे, पोरगी 9वीत आहे, म्हातारी खोकत होती तिला दवाखान्यात घेऊन गेलो, डॉक्टरला म्हणलं 4 पैसे घेईला बरं कर, भाव कितने एकाबरोबर वाद होता म्हणला जमिनीच्या तुकड्याचा, त्याला म्हणलं घेऊन टाक तुकडा काय आपल्याला उरावर घेऊन जायचं, त्याला देऊन टाकलं वाद मिटवायला, त्यांनी जेवायला बोलवलं, इतक्या वर्षाचं भांडण मिटलं. तर महाराज म्हणले कसं वाटलं, बरं वाटलं. ते म्हणले तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, मी दररोज झोपताना आपलं आयुष्य 8 दिवसाचं आहे असं समजून झोपतो, मग मी सगळ्यांशी चांगलं वागू शकतो, मी कोणाला वाईट बोलत नाही. एवढ्या छोट्याशा आयुष्यामध्ये माणसं इतका जेव्हा धिंगाणा करतात त्यावेळी आपल्यालाच कुतूहल वाटायला लागतं. महात्मा गांधींनी एक फार छान गोष्ट सांगितली, ते म्हणले निसर्ग ही अशी शक्ती आहे ज्यामध्ये मुंगीचंही पोट भरायची ताकद आहे आणि हत्तीचंही पोट भरायची ताकद आहे, पण एखाद्याची हाव भरायची ताकद नाही, तर माणसाच्या ग्रीडचं काय करणार, ती कशी भरणार. आज तुम्ही शिलाई मशीन वाटप केलं, गेली 6-7 वर्ष आम्ही नाम फाउंडेशनचं काम करतो, इतके हृदय प्रसंग पाहायला मिळाले आणि आम्ही साक्षीदार होता आलं याचा आनंद जास्त आहे. कोल्हापूरला आम्ही मदत निधीचं वाटप करत होतो तेव्हा पूजा राजमाने नावाची एक मुलगी होती, आई वडील आणि भावांनी आत्महत्या केली त्याच्या कुटुंबानेच, आणि ही मामाकडं होती म्हणून वाचली, तर ती त्यावेळेस 10वीत होती आणि आमचा काहीतरी छोटा तुटपुंजा धनादेश 15-1 हजाराची मदत आम्ही देत होतो तेव्हा, तर तिचं नाव पुकारलं तर ती तिच्या मैत्रिणीला घेऊन आली, तर तिची मैत्रीण म्हणाली की तिला स्टेजवर बोलण्याचं तशी हिंमत नाही पण तिने लिहिलेलं आहे तर मी वाचून दाखवते, म्हणून तिने लिहून वाचून दाखवलं. तर त्या मुलीने असं लिहिलं होतं की ही 15 हजाराची मदत मला नको, माझी एखादी मराठवाड्यातली बहीण जर हुंडा नसल्यामुळे आत्महत्या करत असेल तर तिच्या कुटुंबाला हे 15 हजार द्या. त्याच्यानंतर मनाचा मोठेपणा हा विषय आमच्यासाठी संपून गेला, म्हणजे काय हे आम्हाला कळलं. त्या मुलीला 10वीला 88% मार्क पडले, आता ते पुढे खूप चांगलं, अर्थातच जिचा विचार असा आहे तिचं आयुष्यात खूप चांगलं काहीतरी होईल याची खात्री आपण सर्वांना असते. एकीकडे
हे सगळं पाहत असताना आज शिलाई मशीनचं आपण जे केलं आहे या भगिनींना आता आपण रोजगार पण आपल्या वतीनं जर देणार असू तर खूप चांगले, कारण आपले इन्स्टिट्यूट मोठी आहे, दवाखाना आपले मोठे आहेत, दवाखान्याला लागणारे नॅपकिन्स असतात, गाऊन्स असतात, हे पण आपण त्यांच्याकडनं शिवून घेतले तर त्यांच्या रोजगाराला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तात्या तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं चालवता, आपली माणसं जपून आपली माणसं एकत्र ठेवून हीच जगण्याची वृत्ती असली पाहिजे असं मला वाटतं. कारण एकट्या माणसाने मोठं होण्याचं कधी काही कौतुक नसतं, पण त्याने आपल्याबरोबर आपली सर्व माणसं मोठी केली हे श्रेय खूप मोठं असतं. आणि पुण्याचं काम तेच खरं असतं, आणि त्या अर्थाने तुम्ही ते सगळं करता आहात याचा मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. तुमच्या या कार्याला मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो, तुमच्या आरोग्याबद्दल प्रार्थना करतो, तुम्हा कुटुंबियांना पुनश्च एकदा सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आणि माझं हे मनोगत थांबवतो, मला आज बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, आणि एका चांगल्या सोहळ्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं याविषयी आनंद आहे. सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या बोलण्याला विराम देतो. जय जवान जय किसान. मकरंजी, आपण अभिनेते म्हणून मोठे आहातच, पण शेतकऱ्याच्या आयुष्याला लागलेला असा शाप, असा आम्ही काय केला गुन्हा, उद्ध्वस्तेचा शाप पुन्हा पुन्हा. काल सूरज जाधवनं लाईट नाही म्हणून आत्महत्या केली, त्यावेळेस महाराष्ट्र रडला. सर, अशा या शेतकऱ्यासाठी आपण नाम फाउंडेशन्सच्या माध्यमातून जे काम करतात ते पुढच्या पिढीला नक्कीच मार्गदर्शन करणारं ठरेल. मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की आपण नाम फाउंडेशनसाठी जागेवरती उभं राहून एकदा टाळ्यांचं क्लॅपिंग करूयात. नाम फाउंडेशन खरंच मोठं काम करते आहे. धन्यवाद. यानंतर आपण कार्यक्रमाच्या समारोप सत्राकडे जाणार आहोत. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या सूचना. आलेल्या पाहुण्यांना व उपस्थितांना विनंती आहे की व्यासपीठाच्या मागच्या बाजूस आपल्या लोणटेक देवीच्या दर्शनयोगे तात्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाप्रसाद ठेवलेला आहे, त्याचा आपण लाभ घ्यावा. तसेच कोविड कारणामुळं प्रवरा मेडिकल ट्रस्टचे जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना लोणटेक देवीच्या पायथ्याला जे गॅरेजजवळ मैदान आहे तेथे महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. कुणीही विद्यापीठ गीत झाल्याशिवाय जागेवरनं उठू नये. कार्यक्रम संपल्यानंतर याच ठिकाणी तात्या आपल्या शुभेच्छा स्वीकारतील. तत्पूर्वी केक कापण्याचा कार्यक्रम होईल. मी संपतराव वाळुंज सर, विद्यापीठाचे कुलसचिव, यांना विनंती करतो आपण आभार प्रदर्शन करावं, त्यानंतर विद्यापीठ गीत होईल. राजेंद्र विखे पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे नाम फाउंडेशनचे संस्थापक आणि चित्रपटसृष्टीतील एक अग्रेसर नाव मकरंद अनासपुरे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, खरं तर हा गौरव दिन आनंदाचा दिवस आहे. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील आणि श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांचा समृद्ध वारसा घेऊन कार्यरत असणारे डॉक्टर राजेंद्र विखे पाटील तथा तात्या आज प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अध्यक्ष आणि प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून धुरा समर्थपणे सांभाळत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं, परंतु तात्यांनी नवीन नवीन उपक्रम राबून या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून या परिसरातील गोरगरीब जनतेला आरोग्याच्या उत्तम सुविधा त्यांनी या ठिकाणी निर्माण करून दिल्या. खरं तर दिवसेंदिवस वाढत जाणारे पेशंट आणि अभिमत विद्यापीठाच्या पूर्ण क्षमताने होणारे प्रवेश ही त्याची साक्ष आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी काम केलं. पुणे विद्यापीठाच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम अंतर्गत जी कमिटी स्थापन केली त्याने पुणे विद्यापीठातल्या जवळपास 700 महाविद्यालयांना भरीव प्रकारचं अनुदान दिलं. पुणे विद्यापीठाचं अहमदनगर येथे सब सेंटर सुरू व्हावं म्हणून तात्यांनी खूप प्रयत्न केले, त्याला यश आलं, ते सेंटर पुढं या ठिकाणी सुरू झालं. अनेक कामं त्यांनी या ठिकाणी पार पाडलेले. अशा या तात्यांच्या
आजचा हा जो वाढदिवस आहे, खरं तर तात्या हे कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व आहे. शांत आणि संयमी स्वभाव हे त्यांचं गुणवैशिष्ट्य आहे. लहान मोठा भेद न करता सर्वांशी ते आपुलकीने आणि प्रेमाने वागतात. तात्यांच्या सुविध्य पत्नी सौ सुवर्णताई विखे पाटील यांची त्यांना भक्कम साथ लाभली आहे. वस्तीवर येणारे गोरगरीब, कर्मचारी, नातेवाईक, पाहुणे मंडळी सर्वांच्या अडचणी त्या समजून घेतात, मार्ग काढतात, त्या सर्वांना मदत करतात. खरं तर सिंधुताई विखे पाटील यांच्याकडून सुवर्णताईंना मिळालेला उत्तम पाहुणचाराचा वारसा त्या आजही न कंटाळता उत्तमपणे सांभाळतात. खरं तर त्यांची दोन्ही मुलं उत्तमपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल या ठिकाणी करतात आणि त्यामुळं या सर्व कामात सुवर्णताईंची मोठी साथ असल्यामुळं तात्यांची जबाबदारी काही प्रमाणात कमी झाली आहे. खरं तर मी असं म्हणेन, या दो हंसों का जोडा कायम आनंदी आणि सुखी राहावा, त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजच्या या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेते आणि महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीतील एक वरच्या पातळीवरचं नाव श्री मकरंद अनासपुरे यांनी या तात्यांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं. ते या ठिकाणी आले, त्यांनी तात्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं. मी प्रवरा अभिमत विद्यापीठ व PMT आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष MM पुलाटे साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि तात्यांबद्दलचे त्यांनी त्यांच्यासमवेत केलेल्या कामाचे अनुभव आपल्यासमोर विशद केले, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर प्रवरा मेडिकल ट्रस्टचे सुरुवातीपासून स्थापनेपासून या ठिकाणी ट्रस्टी आणि सचिव म्हणून काम केलेले डॉक्टर NS मस्के सर हे या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले, मार्गदर्शन केलं, त्यांचे आभार. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर VN मगरे सर त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाची भूमिका, पाहुण्यांची ओळख आणि तात्यांच्या कामाची वैशिष्ट्य आपल्यासमोर मांडले, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मुद्दामहून उपस्थित असलेले संस्थेचे विश्वस्त मुनिकाताई सावंत, कल्याणराव आहेर पाटील, ध्रुव पाटील हे सर्व मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. कार्यक्रमासाठी मुद्दामहून उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील, आप्पासाहेब दिघे, आहेर पाटील शेठजी, त्यानंतर कारखान्याचे संचालक आहेर पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अनेक मान्यवर आजी संचालक, माजी संचालक, कारखान्याचे अनेक संचालक, त्याचबरोबर ट्रक सोसायटीचे नंदू शेठ राठी व इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत, त्यांचे मी या ठिकाणी संयोजकांच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे मान्यवर प्राचार्य डॉक्टर भलवार सर, डॉक्टर मनेनेकर, राकेश शिन्ना, मॅडम सुजाता सावंत, राघवेंद्र, सोम सुंदरम, पंजाबराव आहेर पाटील, SN पवार, हेमंत कुमार, संगीता विखे मॅडम व सर्व मेडिकल डेंटल सर्व विभागातील प्राचार्य, मान्यवर विभागातील विभाग प्रमुख, डॉक्टर्स सर्व उपस्थित राहिलेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी विशेष असे अतिथी म्हणून आपले प्रांताधिकारी या ठिकाणी आलेत, त्यांचे मी संयोजन समितीच्या वतीनं विशेष आभार मानतो. आणि आपण सर्वजण टीचिंग, नॉन टीचिंग व गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, पाहुणे मंडळी सर्वजण आलात, या सर्वांचं पुनश्च एकदा संयोजन समितीच्या वतीनं मी आपलं आभार मानतो. धन्यवाद. आपलं जे वैशिष्ट्य आहे, जे विद्यापीठाला साजेसापसं विद्यापीठ गीतासाठी आपण उभं राहावं,
उबंटू या चित्रपटातील कौशल इनामदार यांनी संगीत दिलेलं हीच आमची प्रार्थना, हे आपलं विद्यापीठ गीत आहे. लेखक आहेत समीर सामंत. धन्यवाद. यानंतर केक कापण्यानंतर लगेच आपल्या शुभेच्छा तात्या स्वीकारतील. लाव पटकन, चला लाव, केक लाव चल पटकन. जे काउन्सिलचे विद्यार्थी आहेत त्यांनी ताबडतोब व्यासपीठावर यायचंय. कोण पटकन, चला लवकर पटकन चला. पुढच्या 3 मिनिटात केक कापून झाला पाहिजे राहुल सर, खूप लोकांना उशीर झालेला आहे.
कारखान्याचे खूप पदाधिकारी खालून मेसेज पाठवत आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण ताबडतोब केक कापून घ्या. चला लवकर, चला चला पटकन चला. नाही जाऊ विद्यार्थी, थांबा थांबा, बाकीचे थांबा, 2 मिनिटं थांबा सर, सर 2 मिनिटं फक्त, 2 मिनिटं, 2 मिनिटं फक्त. राहुल सर संपवा लवकरला, आपण नावं घेऊ कारखान्याचे, बाकीचे लोक जाऊ द्या. आपले पॅरामेडिकलचे डिपार्टमेंटमध्ये लोक भेटतील, तोपर्यंत बाहेरचे पदाधिकारी आलेले आहेत ते प्रथम तात्यानं भेटून घेतील. प्रथम पहिला सत्कार आपले जे प्रांत साहेब आहेत, प्रांत साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब, तालुका प्रशासनाच्या वतीनं पहिला सत्कार होईल. हो सर थांबा, 2 मिनिटं थांबा, प्रांत साहेबांचं होऊ द्या. तू सांग बाकीचं काय करायचं. डॉक्टर राजेंद्र विखे पाटील साहेबांचा केक कटिंग नंतरचा पहिला सन्मान आपल्या तालुका प्रशासनाचे प्रमुख प्रांत साहेब हे करतील, आणि त्यानंतर माजी मंत्री सन्माननीय अण्णासाहेब म्हस्के पाटील साहेब हेही साहेबांचा सत्कार करणार आहेत. विद्यार्थी काउन्सिलनी स्टेजवरची गर्दी कमी करायची. राहुल सर बाकीचे प्लीज विनंती सगळ्यांना. आणि जे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कर्मचारी आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांना विनंती आहे की आपण भोजन कक्षाकडे जायचं आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या सगळ्यांना विनंती आहे की आपण नंतर कार्यक्रमाच्या दुपारी येऊन तात्यांना इथे भेटू शकता. विद्यार्थी काउन्सिल प्लीज प्लीज. राहुल सर, राहुल सर बाकीचे मान्यवरांना भेटायचं आहे, प्लीज विनंती आहे. राहुल सर, नकुल तांबे साहेब, राहुल सर इकडे 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 समोर आहे मी. हॅलो, झालं. प्रमोद म्हस्के साहेबही, डॉक्टर प्रमोद म्हस्के सरही उपस्थित आहेत तुमच्याकडे. सार्वजनिक आरोग्य. हॅलो, कर्मचाऱ्यांना डाव्या बाजूने जायचं आहे,